नमस्कार मित्रांनो, माय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज एक वेगळाच विषय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, गरिबी दारिद्र्य. होय मित्रांनो, आज सामाजिक जीवन धर्म आणि जात यामध्ये विभागले गेलं आहे, तसेच ते श्रीमंत गरीब कष्टकरी यात सुद्धा विभागले गेलं आहे. एका बाजूला मोठमोठ्या उंच इमारती उभ्या राहत आहेत, तर दुसरीकडं जिथं जागा असेल तिथं झोपडपट्ट्या उभ्या राहत आहेत. दारिद्र्य, अज्ञान, अस्वच्छता यांचं साम्राज्य अशा झोपडपट्टीतून पसरत चाललेलं आहे. याचा संबंध दिवसभर कष्ट करूनही पुरेशी बिदागीही जेव्हा अपुरी पडू लागते, तेव्हा गुन्हेगारीसारखा रोग झोपडपट्टीतून पसरण्याची भीती असते. आधीच प्रवेश केलेल्या दारूसारख्या विषारी द्रव्यानं कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात, मग ताणतणाव निर्माण होतात. मन मारून जगण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा त्याला कुठेतरी भावनिक स्फोट व्हायला लागतो. शाळेत न जाणाऱ्यांची मोठी संख्या झोपडपट्टीत असते. गरिबी हा नुसता शाप नसतो, तर अवैध धंदे करायला प्रोत्साहित करते. खऱ्या अर्थानं सामाजिक विषमतेचे भीषण चटके यातील लोकांनाच मिळतात. झोपडपट्टीतला प्रत्येक माणूस हा माणूस असतो आणि माणूसच म्हणून जगण्याची त्याची इच्छा असते. पण दुर्दैव हे की भोवतालची परिस्थिती इतकी भीषण आणि विरोधात असते की नको त्या मार्गाकडे ही माणसं वळू लागतात. अशा लोकांचा होणारा भावनिक कोंडमारा, कष्ट करूनही न मिळणारं समाधान, दारूच्या आणि अवैध मार्गापासून त्याची सुटका न झाल्यानं होणारं उद्ध्वस्त जीवन, त्यांचं सामाजिक जीवन, राहणीमान, दारिद्र्य, अज्ञान, माणूस म्हणून जगण्याचा त्याचा हक्क, अशा अनेक गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष दिलं जात नाही. खऱ्या अर्थानं त्यांना कुणी समजून घेत नाही, हेच खरं दुःख आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.